आजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ हास्य मनोरंजनासाठी एकच पर्याय, सबस्क्राइब करा अल्ट्राचं धम्माल मराठी आणि बेल आयकनवर क्लिक करा. चंदू मामा, घरात कोणी आहे की नाही? अरे कान फुटले का तुमचे? नाही. कोण तुम्ही? मामा मी हार्दिक पाटील. तू हार्दिक पाटील? मरदा, अरे डायरेक्ट मिठी काय मारतो? हा मामा आहे, मामाला मिठी मार. कोण तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? उभं राहून काय बोलत? चला बसून बोलूया. चला या, चला मामा या. हा या, मामा या. तर सोयरीक जुवाल आलोय आम्ही. कसली सोयरीक? काय बोलताय तुम्ही? ए म्हातारे, थोबाळ बंद कर, उगा टुणटुण वाजू नकास. मानेसाहेब तुम्हीच ना? हा, आपण ओळखणार. सचिन म्हणून घेतलं की आपण लगेच ओळखतो. मी मामा, मामा पहलवान, मामा पहलवान. हार्दिकचा मामा. कोणाचा मामा? हार्दिक कोण आहे? मी आहे. मामा कोण आहे? तू आहे, म्हणून हे हार्दिकचे मामा. अरे रे, काय रे ही होय? तानी, तानी हे दिसतंय ना? लगीन चाललं पुरशी, लगीन कशाला मारताय? ही माझी मिसेस आहे. उठ उठ, आधी नाही काय सांगायचं. सॉरी सॉरी सॉरी. ए थो बार काय बघत बसलीस? जा पटकन तानीला बोलवा. मामा तानी नाही, तन्वी. हा मग तेच ते, बोलवा तिला. तन्वी शाबास, असं चोरडा. बघा काय तुमचं का? एकच? नाही, आणखीन एक आहे आणि दोन मुली. आणि म्हातारी? हो, एकटीच. काय राव, कसले मर तुम्ही? चला आमच्याकडे बघा. 25 पहिली, 40 दुसरी आणि आता 60 तिसरी. तिसरी साठी आता प्रयत्न करणार आहे आम्ही. अहो पण कायद्याने गुन्हा आहे. कायदा काय म्हणतो? कायदा काय म्हणतो? जास्त लगीन केलं तर गुन्हा आहे. आम्ही तर एकच लगीन केलंय, बाकी आपलं. हो पहलवान, काय टाकून आलात का काय तुम्ही? आवाज खाली. पहलवान आहे आपण, आपल्याला एकच व्यसन आहे, ते बी अंगाची मशागत. बरं का हार्दिक, याला म्हणतात संस्कार. मुलीमध्ये हे सगळे गुण आई वडिलांपासून येतात असं नाहीये. मानेसाहेब चांगले आहेत म्हणून ही मुलगी गुणी आहे. हा माहिती आहे, माहिती आम्हाला ते. काय माहिती आहे? काय माहिती आहे तुम्हाला? ही तुमची तानी आमच्या भाच्या बरोबर राज रोज फिरतीये, माहिती आहे तुम्हाला? दोघं एकमेकांबरोबर लव करतात, माहितीये का तुम्हाला? अरे आता तर ही दोघं त्याच्या पलीकडे जाऊन बसली आहेत, म्हणून घाई करायला मी इथे आलो आहे. महेश, मला वाटतं आपण रीतसर लग्न लावून देऊया. अंगाशी? हा लगीन, लगीन तर होणार आहे, आहे लगीन होणार आहे. पण देणा घेण्याचं काय? अरे मामा पहलवानाचा भाचा. 25 लाख रुपये हुंडा द्या आणि लगीन मी तुम्हीच लावून द्या. 25 लाख? हा शैला इकडे. मी निघालो. मामा विचाराय ना. मला माहिती आहे मामा. हे कुठे? मामा काय म्हणते तू ना? त्यांचा हात नीट बघ. याचा हात बघू. मामा, मामा नाही चंदू. हा वाट लावणार. काय? बायकोची वाट लावणार म्हणजे दागिनाने मडवणार. एवढा बक्कळ पैसा येणार यांच्याकडनं. वा वा,
काय हात आहे बघा ना, ही रेषा अशी गेली असा पैसा कमवणारा, वा 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 वा, नाही म्हणजे बुद्धी नसली असं दिसत असलं तरी बुद्धी येणार, म्हणजे हा बुद्धिमान होणार, वा 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 वा। चंदू हे सगळं तू त्यांच्या मामाला समजून सांग। चंदू पसला, मी कसं सांगणार का, म्हणजे मी नोकर माणूस आहे ना। मग मी सांगतो ना मामांना। तुम्ही कशाला जाताय? पण मामा बाथरूम मध्ये गेले, ते अजून आले नाहीत। मामा बाथरूमला गेलेत? हो मामा बाथरूमला गेलेत। अरे बापरे, मग येणार नाहीत ते, कारण मी येताना कडी लावलं होतो। कडी लावलीस? मामा मामा बाहेर कसं येणार मी गेल्याशिवाय? भविष्य चांगलं आहे। चंदन बोल, सगळं व्यवस्थित आहे ना? काय सगळं व्यवस्थित आता? मग काय ठरवलं? हो ठरलं, पण आमच्या वतीने आमचा चंदूच बोलेल तुमच्याशी। थांबा, मी चंदूला बोलवते। चंदू, ओ मामा। ए चंदू, अरे काय लावलंय चंदू 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 चंदू, अरे लगीन काय चंदू करणार की यो? हे बघा काय ठरतंय का सांगा लवकर, नाही तर आम्ही निघालो। चालू नाही नाही, आम्ही विचार करून सांगतो। चॉलेट लेट करू नका विचार करायला, लवकरात लवकर विचार काय तो करा। आणि हे बघ, यांनी जर विचार करण्यास उशीर लावला तर डायरेक्ट पळून आपल्याकडे घेऊन ये। चल हो, माने येतो माने। चला चला